लाखो वर्षांपूर्वी दगडाचे बारीक तुकडे करण्यासाठी किंवा कापण्यासाठी लोक अणकुचीदार दगडं वापरायची. आजकाल आपण सुऱ्या वापरतो. या सुऱ्यांना धारदार पात्याची आधुनिक यंत्रे म्हणता येईल. सुरी हे साधे यंत्र आहे. ही एक प्रकारचे पाचर आहे. पाचर म्हणजे काय? पाचर म्हणजे एका टोकाकडे निमुळती होत जाणारी वस्तू. हा एक उतरणीचाच प्रकार आहे. त्यांच्यामधला फरक हा त्यांच्या वापरामध्ये आहे. कुऱ्हाडीने लाकूड फोडणे. नुसत्या हातांनी या लाकडी ओंडक्याचे तुम्ही दोन तुकडे करू शकाल का? अर्थातच नाही. हा हातोडा वापरून बघू. शक्य नाही. हा मोठा हातोडा वापरू तरीही अवघडच दिसतंय. हे वापरून बघूया. ही त्रिकोणी आकारातली लोखंडी पाचर आहे. याचं सगळ्यात अणकुचीदार टोक ओणका किंवा खडक फोडायला वापरतात. याच्या मोठ्या टोकावर मोठ्या हातोड्याने बल लावतात. कुऱ्हाड ही एक पाचर आहे. ओणका फोडण्यासाठी कुऱ्हाडीवर स्नायू बलाचा वापर करतात. पाचर ही दोन तुकडे करण्यासाठी किंवा खुंटीसारखे घट्ट आवळण्यासाठी किंवा दोन तुकडे घट्ट जोडून ठेवण्यासाठी वापरतात. पाचर वस्तूंमध्ये बसण्यासाठी बलाचा वापर करतात. ओणक्याचे दोन भाग करण्यासाठी एखाद्या छोट्या फटीमध्ये तुम्ही पाचर घालता, मग त्यावर लांब हातोड्याने प्रहार करता. अशा प्रकारे अनेक वेळा घाव घातल्यानंतर ओणक्याचे दोन भाग होतात. पाचरीमुळे प्रत्येक घावाच्या वेळी जास्त बल लावावे लागते, त्यामुळे कठीण काम सोपे होते. पाचर जड वस्तू सुद्धा उचलू शकते. पाचर वस्तूंना हालू देत नाही किंवा जागा सोडू देत नाही. दरवाजाची पाचर दरवाजा उघडा ठेवण्यास मदत करते. जेव्हा दरवाजा बंद होऊ लागतो तेव्हा तो पाचरीच्या विरुद्ध जोर लावतो. पाचर एकाच वेळी दरवाजाच्या खालच्या भागाच्या विरुद्ध वरच्या दिशेने आणि जमिनीविरुद्ध खालच्या दिशेने बल लावते. याचा अर्थ असा की जमीन, दरवाजा आणि पाचर यामध्ये भरपूर घर्षण होते. पाचर हालत नाही आणि दरवाजा उघडा राहतो. पाचरीला एकापेक्षा जास्त उतरणी असू शकतात. काहींना एक, काहींना दोन, तर काहींना अनेक उतरणी असतात. काही पाचर या सर्व बाजूंनी निमुळत्या असतात. उदाहरणार्थ सुई. सूचना फलकावर टाचण्या लावणे. या ज्या टाचण्या तुम्ही सूचना फलकाला लावण्यासाठी वापरता त्यासुद्धा पाचर आहेत. तुम्ही जर यांचे नीट निरीक्षण केले तर तुमच्या लक्षात येईल की त्या एका टोकाला अगदी निमुळत्या होत गेल्या आहेत. टाचणी किंवा सुई ही एक प्रकारची गोल पाचर आहे. तिला सर्व बाजूंनी उतरणी आहेत. ती पाचरीसारखे कार्य करते. झिपर किंवा तुमच्या कपड्याची अथवा बॅगेची चेन पाचर वापरून तुमचे कपडे किंवा बॅग बंद ठेवते. याला विशिष्ट प्रकारचे दातरे असतात. ते पाचरीच्या आकाराचे असतात. कात्रीची दोन पाती सुद्धा पाचर आहेत. याची पाती यंत्रांच्या दोन तरफांसारखी एकत्र बसवलेली असतात, त्यामुळे वस्तू कातरता येतात. आपले पुढचे दात हे पाचरीसारखे असतात. त्यांच्यामुळे आपल्याला कठीण अन्नपदार्थांचे तुकडे तोडणे
शक्य होते. लाकूड तोडण्यासाठी वापरली जाणारी कुऱ्हाड हे एक पाचर असते. करवतीच्या धारदार पात्याचे दात हे सुद्धा पाचर आहेत. लाकडावर नक्षीकाम करणारे कलाकार छिन्नी वापरतात आणि लाकडावर नक्षी कोरतात. छिन्नी ही पाचर आहे. हा पुठ्ठा घेऊन याप्रमाणे कापा. आपण याची सुटी टोके डिंक किंवा सेलोटेपने अशी चिकटवू. तुम्ही या पाचरीचा वापर करून पुस्तक उचलू शकता. याचा अजून कसा कसा उपयोग करता येईल ते शोधू शकाल का? या खिळ्याचे हे टोक सपटे आहे, ते मी या लाकडी ठोकळ्यात ठोकू शकत नाही, पण हा अणकुचीदार खिळा मी सहजपणे ठोकू शकतो. हातोड्यातील बलामुळे खिळा लाकडामध्ये ठोकला जातो. खिळा ही सुद्धा एक प्रकारची पाचर आहे. वस्तू एकत्र ठेवणाऱ्या पाचरीचे उदाहरण सांगू शकाल का? खिळ्याचे अणकुचीदार टोक लाकडाचा पृष्ठभाग तोडण्यासाठी बनवले. हातोड्यावरील बलामुळे खिळ्याचे टोक लाकडात घुसते आणि लाकूड भिंतीला किंवा दुसऱ्या लाकडाला चिकटते. आपण काय शिकलो? पाचर हा उतरणीचा एक प्रकार आहे. पाचर ही एका टोकाकडे निमुळती होत जाणारी वस्तू आहे. उतरण आपली जागा सोडत नाही, पाचर हलते. हा उतरण आणि पाचरीमधील मुख्य फरक आहे. एखादी वस्तू तोडणे, वस्तूचे दोन भाग करणे, वस्तू एकत्र बांधून ठेवणे आणि पाचरीने घट्ट करून बळकट करणे ही पाचरीच्या उपयोगाची काही उदाहरणे आहेत. पाचर या साध्या यंत्रांची अजून काही उदाहरणे सांगू शकाल का? स्वाध्याय. पाचर म्हणजे काय? पाचरीचे पाच उपयोग सांगा. उतरण आणि पाचर यात काय फरक आहे?